नागपूरच्या संविधान चौकात गोंडगोवारी समाजाचे 3 तरुण 11 दिवसापासून उपोषण करीत आहे. काल संविधान चौकात हजारो गोवारी बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करून नागपुरात सर्वत्र जामची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जोपर्यंत राज्य सरकार लिखित स्वरूपात अध्यादेश देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. सर्वांना जय सेवा. मी किशोर चौधरी, माझ्यासोबत असलेले सचिनजी चचाने, चंदनजी उईके, शिष्टमंडळामार्फत आम्ही पाठवलेलं आहे इथं. शिष्टमंडळाने आमच्याशी चर्चा केल्या. आम्ही लिखित स्वरूपाचं त्यांच्याकडून जेही अध्यादेश आहे त्या अध्यादेशाची मागणी केलेली आहे. आता शासनाने निर्णय घेणार कशा पद्धतीने ते आम्हाला आश्वस्त करतात, कारण की गेल्या 40 वर्षापासून आम्ही इथे संपूर्ण आदिवासी गोंडगोवारी जमात शोषण छळत आहो. आम्हाला जे आदिवासी मंत्री आहेत ते छळ करतात आमच्याशी वारंवार. आम्ही शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये आदिवासी गोंडगोवारी जमात असून सुद्धा आम्हाला त्यापासून वंचित ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आम्ही वारंवार त्यांना निवेदन, वारंवार त्यांना मोर्चे, वारंवार त्यांना धरणे आंदोलन करून माहिती दिली, पण अजूनही त्या लोकांनी आमचा कोणत्याही मागणी मान्य न केल्यामुळे आम्हाला या पद्धतीने या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची भाग पडले. यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेब, ज्यावेळेस आम्ही 14 डिसेंबरला मोर्चा काढला होता त्यावेळेस त्यांनी लिखित आम्हाला त्यांनी संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते. त्यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तसेच आदिवासी मंत्री आणि संपूर्ण सचिवालय, पण त्यांना अजूनही काही शंका जर असेल त्यासाठी आम्ही परत शिष्टमंडळ पाठवलेलं आहे. आता ते लिखित स्वरूपात आम्हाला अध्यादेश काढून देतील असेच माझ्यातर्फे मी त्यांना विनंती केली आणि इथून पाठवलेलं आहे.